सगळ्यांना फक्त शेवटचे वेध लागलेले होते ते समीट पुशचे, आणि समीटचं जाण्याचं थांबवण्यात आल्यामुळं सगळेजण खूप शॉक झालेले होते की लखपतदाई यांनी असा डिसिजन का घेतला. आता सध्याला कॅम्फोर या ठिकाणी जवळजवळ 50 ते 55 वेगाचे वारे चालू आहेत किलोमीटर पर आवर, आणि त्याच्यामध्ये सध्याला कॅम्फोर या ठिकाणी असलेले जे दुसऱ्या कंपनीचे क्लायंट आहेत ते देखील खाली येत आहेत, कारण की त्याच्यातल्या बऱ्याच जणांना बोटांना फ्रॉस्ट बाईट झालेलं आहे. फ्रॉस्ट बाईट म्हणजे एक हिमदंश असतो की बर्फाचं, म्हणजे ज्यावेळेस वातावरण खूप गारवा तिथं होतं तो गारवा बोटांना सहन न होत ते बोटे काळे निळे, आणि ते जर फर्स्ट लेवल सेकंड लेवलचा जर तुमचा फ्रॉस्ट बाईट असेल तर तो क्युअर केला जाऊ शकतो, पण थर्ड लेवलचा किंवा फोर्थ लेवलचा जर फ्रॉस्ट बाईट असेल तर तुमची बोटं कापण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसतो. मी म्हटलं मला चालण्याची अजिबात त्राण माझ्यामध्ये नाही आहे तर त्याच्यामुळे मी चालूच शकत नाही, मला या ठिकाणी आराम करू द्या. त्यांनी मला फक्त कडक शब्दात एकच सांगितलं, मॅडम एक तर आपको आगे जाना पडेगा नाही तो आपको सीधा बेस कॅम्प नीचे आना पडेगा जहां पे आपका एक्सपिडिशन खतम हो जाएगा. तर एव्हरेस्ट सर करण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, तुम्ही फिजिकलदृष्ट्या सांगा, आणि तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. मेंटली तुम्ही मेडिटेशन किंवा ब्रिदिंगच्या माध्यमातून स्वतःला मेंटली स्ट्रॉंग बनवू शकता, तुम्ही फिजिकल करून स्वतःला स्ट्रॉंग बनवू शकता, पण आर्थिक पाठबळ हे प्रत्येकाजवळ स्वतः सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे त्याच्यासाठी आर्थिक पाठबळ हे खूप मोठा प्रश्न उभा असतो. त्याच्यामुळे सर्वांसाठी हे स्वप्न शक्य नाही आहे, पण ज्याला कुणाला हे स्वप्न पूर्ण करायचं आहे त्या प्रत्येकासाठी एवढं सांगते की फक्त अथक परिश्रम करा, अन्यथा एव्हरेस्ट जरी नसेल, जसं मी माझ्या आयुष्यातलं एव्हरेस्ट सर करण्यासाठी माझं सर्वस्व दिलं, मी खूप अथक परिश्रम केले आणि माझ्या आयुष्यातला जो बर्फाच्छादित एव्हरेस्टचा जो शिखर आहे तो काबीज करण्याचा किंवा तो सर करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यात मी यशस्वी झाले. तसेच प्रत्येकाचं विद्यार्थी दशेमध्ये किंवा खेळाडू दशेमध्ये प्रत्येक दशेमध्ये प्रत्येकाचं आयुष्याचं एव्हरेस्ट वेगळं असू शकतं, ते गरजेचं नाहीच आहे की माउंट एव्हरेस्टच असावं म्हणून. प्रत्येकामध्ये तुमच्या ज्या कुठल्या फील्डमध्ये तुम्ही आहात त्याच्यातलं टॉप तुम्ही गाठा, म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यातलं एव्हरेस्ट गाठल्यासारखाचा अनुभव तुम्ही तो घेऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला माउंट एव्हरेस्टच्या टोकावरच पोहोचण्याची गरज नाही. 30 तारखेला लुकला या ठिकाणी पोहोचल्यानंतर लुकलावरनं आम्ही फगडिंग या ठिकाणी गेलो. मी आणि माझ्याबरोबर माझ्यासाठी कंपनीनं निवडलेले किंवा लखपतदाई यांच्या अनुभवातनं त्यांनी माझ्यासाठी दिलेले पासांग शेर्पा म्हणून होते, ते माझे शेर्पा असणार होते एक्सपिडिशनसाठी, ते देखील माझ्याबरोबर होते, ते काठमांडूपासून माझ्याबरोबर होते. तर लुकलालापासनं आम्ही लुकलावरून आम्ही फगडिंगला गेलो. फगडिंगला रात्री मुक्काम झाला आमचा. त्याच्यानंतर आम्ही 31 तारखेला आम्ही फगडिंगवरून नामचे बाजार या ठिकाणी गेलो. नामचे बाजार या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी 2 दिवस आम्हाला मुक्काम करण्याबाबत सांगण्यात आलेलं होतं. त्यांना प्रोग्राम कसा माझं ॲक्लमटायझेशन, कारण की 22 मध्ये ॲक्लमटायझेशनची प्रोसिजर जी माउंटन्समध्ये खूप महत्त्वाची समजली जाते ती योग्यरीत्या राबवली न गेल्यामुळं शारीरिक व्याधी किंवा प्रॉब्लेम आलेल्या होत्या. तर यावर्षी ते ॲक्लमटायझेशन खूप चांगल्या प्रकारे करवून घेण्याचं वचन मला लखपतदाई यांच्याकडनं मिळालं असल्या कारणामुळं त्यांनी एक पूर्ण प्रोग्राम माझ्यासाठीचा 18 दिवसाचा पासांगदाई यांना लिहून दिलेला होता आणि तोच त्यांना फॉलो करण्याबाबत त्यांच्या सूचना होत्या. तर त्याप्रमाणे मला नामचे बाजार या ठिकाणी 2 दिवस ठेवण्यात आलं. नामचे बाजार या ठिकाणावरून निघाल्यानंतर शोमारे टँगबोचे मार्गे पंगोचे या ठिकाणी मुकामी गेलो. पंगोचे या ठिकाणावरनं रेग्युलर ट्रेकिंगच्या मार्गावर जाण्याऐवजी माझ्यासाठी अहमद अबलमचा बेस कॅम्प आहे यापर्यंतचा जर्नी ठरवण्यात आलेला होता, कारण की त्या ठिकाणी मला ॲक्लमटायझेशन करवण्यात येणार होतं. त्यामुळं पंगोचेवरून आम्ही अहमद अबलम बेस कॅम्प, तो 4400 मीटरच्या आसपास आहे, त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. तिथं गेल्यानंतर मला 2 ते 3 दिवस ते त्या ठिकाणीच ठेवण्यात आलं. मला बॉडीला ॲक्लमटाईज करण्यासाठी प्रॅक्टिस देण्यात आली आणि त्या टायमिंगमध्ये मला पासांगदाई यांनी रॉक क्लाइम्बिंगचं खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलं. त्यांच्याकडनं मला त्याचं ट्रेनिंग देण्यात आलं की बाबा जुमारिंगचा वापर तुम्हाला कसा करायचा आहे, रॅपलिंग कसं करायचं आहे, तुम्हाला असेंडिंग करताना जुमारिंगचा वापर कसा करायचा आहे. याबाबत ऑलरेडी पहिल्यांदा मी बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स केलेला असल्या कारणाने 2021 मध्ये मी मनाली या ठिकाणी बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स कम्प्लीट केलेला होता आणि यापूर्वी वेगवेगळे पीक्स पण केलेले असल्यामुळं त्याबाबतची माहिती होती. तरी पण त्यांच्याकडनं खूप नव्यानं आणि चांगल्या प्रकारे मला ते गायडन्स देण्यात आलं. ते सगळं झाल्यानंतर आम्ही दोघंजणं बेस कॅम्प या ठिकाणावरून हाय कॅम्प या ठिकाणापर्यंत पोहोचलो. हाय कॅम्प हा जवळजवळ 5700 मीटरच्या उंचीवर हाय कॅम्प आहे आणि त्या दिवशी रात्री त्या ठिकाणी मुक्कामी थांबलो होतो. टेंटमध्ये सोसाट्याचा वारा सगळं काही त्या ठिकाणी फेस केलेलं होतं.
ॲक्च्युली आमादाबलम हे पीक माउंट एव्हरेस्टपेक्षाही जास्त टेक्निकल आणि जास्त म्हणजे डेडली समजलं जातं, कारण की आमादाबलमचा डेथ रेशो हा जर पाहिला आपण गुगलवर जरी सर्च केला तरी एव्हरेस्टपेक्षा आमादाबलमचा डेथ रेशो सगळ्यात जास्त आहे. ते खूप जास्त डेडली आणि खूप जास्त टेक्निकल आहे, खूप जास्त ट्रिकी असं ते पीक आहे. मला ते पीक करायचं नव्हतं कारण की माझ्या म्हणजे माझ्या आयटनरीमध्ये ते पीक नव्हतं, पण मला कमीत कमी हाय कॅम्प किंवा कॅम्प वनपर्यंत ॲक्लमटायझेशनला घेऊन जाण्याबाबतच्या लक्पादाई यांच्या पासांगदाई यांना सूचना असल्यामुळे हायकॅम्पला त्या दिवशी रात्री थांबलो. हायकॅम्पवरनं सकाळी आम्ही कॅम्प वन टच केला आणि कॅम्प वन टच करून पुन्हा परत हायकॅम्पपर्यंत येऊन आम्ही बेस कॅम्पपर्यंत आमचा जर्नी पूर्ण केला. अशा प्रकारे एक 5,900 ते 6,000 मीटरपर्यंतचं माझं सुरुवातीचं सगळ्यात पहिलं ॲक्लमटायझेशन कंपनीने मला प्रॉमिस केल्याप्रमाणे माझं पूर्ण करून घेतलं होतं. तिथून खाली परत आल्यानंतर पंगोचेला आम्ही आलो आणि पंगोचेला आल्यानंतर पंगोचे मार्गे आम्ही डिंगोचे या ठिकाणी आलो. मग डिंगोचे या ठिकाणी ॲक्च्युली ट्रेकर्सला 2 दिवस थांबवलं जातं, पण माझंसाठी पुढचं पीक किंवा माझं पुढचं ॲक्लमटायझेशनचं ठिकाण वाट पाहत असल्यामुळं मी त्या ठिकाणी मुक्काम केला नाही. मी डिंगोचेवरून चुकुंग या ठिकाणी आले. चुकुंग या ठिकाणी मुक्काम झाल्यानंतर त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी चुकुंग या ठिकाणावरनं निघून आम्ही त्या आयलंड पीकच्या बेस कॅम्प या ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलो. आयलंड पीक हे 6,176 मीटर हाईटवर आहे आणि ते पण बऱ्यापैकी म्हणजे लघुचे जे मी 2022 लघुचे पीक केलं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त टेक्निकल असलेलं पीक होतं, कारण की शेवटचा पोर्शन पूर्णतः रॉकी होता आणि खूप हेवी म्हणजे असं पूर्णतः असा लॉंग रूट असा तो वाटत होता. आणि ज्या दिवशी बेस कॅम्पवरनं रात्रीच्या वेळेस आम्ही समिटसाठी ज्यावेळेस हायकॅम्प मार्गे आयलंड पीकला जायला निघालो त्या दिवशी रात्री जवळजवळ 1.5 ते 2 तासाच्या आसपास स्नोफॉल चालू होता, कंटिन्युअस स्नोफॉल चालू होता. आणि त्या स्नोफॉलमध्ये एकदा बाहेर पडल्यानंतर दाईंनी ठरवलं होतं की आता बाहेर पडलेलं आहोत, पूर्ण केल्याशिवाय आपल्याला खाली जायचं नाही. तर त्या स्नोफॉलमध्ये ते फ्रेश जो स्नो पडलेला आहे त्याच्यावर जे बूट आहेत म्हणजे आम्ही पहिल्यांदा सुरुवातीचे ट्रेकिंग बूट होते हायकॅम्पपर्यंत आणि तिथून पुढं जो क्रॅम्पॉन पॉईंट आहे तिथून पुढं आम्ही ते एक्सपिडिशनचे जे शूज असतात ते शूज घालणार होतो. तर तो पाय असा थोडासा नाही म्हटलं तरी बॅलन्स जात नव्हता, घसरत होता आणि पूर्ण रॉकी पोर्शन आहे तो आणि त्याच्यावर नव्यानं ते आईस असं सेटल झालेलं असल्यामुळं त्याचं म्हणावं तेवढा काही असा इम्पॅक्ट आपल्याला जाणवत नव्हता. पण तो सगळा सफर करत सकाळी रात्री काहीतरी एक मला वाटतं 11:30-12:15 सुमारास आमचा बेस कॅम्पवरून जर्नी स्टार्ट झाला होता आणि सकाळी 8:00 मी आयलंड पीकच्या टोकावर होते. आयलंड पीकच्या टोकावरनं सगळ्या पूर्ण हिमालय रांगाला पाहण्याचा अनुभव हा अतिशय सुंदर आहे, कारण की पूर्ण तो 360 व्ह्यू जो आहे तो आपल्याला पूर्ण सगळ्या पूर्ण पर्वतरांगांची जवळपासच्या 8,000 शिखरांची किंवा 7,000 शिखरांची किंवा 6,000 जे उंचीचे शिखरं आहेत त्या सगळ्यांची माहिती देणारा असा तो पॉईंट आहे. अतिशय आनंद झाला आयलंड पीक समिट केल्याबद्दलचा. एक मला माझ्या पासांगदाईंनी किंवा मी माझ्या पासांगदाईंना आम्ही दोघांना एकमेकांना कॉंग्रॅच्युलेट केलं, कारण की त्यावेळेस आम्हीच त्या पीकवर होतो. फोटो सेशन झालं, भारताचा झेंडा म्हणा महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंडा या दोन्ही झेंड्यांबरोबर मी माझे फोटो व्यवस्थितरित्या काढून घेऊन आम्ही नंतर परत खाली आलो. पुन्हा बेस कॅम्पला आल्यानंतर बेस कॅम्पवरून आम्ही चुकुंग या ठिकाणी आलो. चुकुंग या ठिकाणी रात्रीचा आमचा मुक्काम झाला आणि तो मुक्काम झाल्यानंतर मग आम्ही पुन्हा पंगोचे या ठिकाणी आलो आणि पंगोचे या ठिकाणी आल्यानंतर पंगोचेवरून आमचा पुन्हा जर्नी जो सुरू झाला तो लघुचे या ठिकाणी गेला. लघुचे या ठिकाणी आम्ही रात्री त्या दिवशी मुक्काम केला आणि तिथून आम्ही सकाळी प्रवास सुरू केला. दुपारपर्यंत गोरक्षेप या ठिकाणी पोहोचलो आणि दुपारीनंतर पुन्हा परत तिथून गोरक्षेपवरनं जेवण घेऊन आणि थोडंसं रेस्ट करून तिथून आम्ही बेस कॅम्प या ठिकाणी 12 तारखेला मला वाटतं काहीतरी 1.5 ते 2 वाजेच्या सुमारास आम्ही बेस कॅम्प या ठिकाणी पोहोचलो होतो. शेर्पा कम्युनिटी ही अशी आहे, त्यांचा इतका त्या माउंटन्सला ते परमेश्वराच्या ठिकाणी मानत असल्याकारणाने जोपर्यंत पूजा संपन्न होणार नाही तोपर्यंत माउंटन्समधला प्रवास किंवा त्या क्या आपलं कुंभो आईस फॉलचा प्रवास ते कधीही करत नाही, त्यांचे शेर्पाही करत नाही आणि आपल्यालाही करून दिला जात नाही. 18 तारखेला आमची पूजा संपन्न झाली. पूजा झाल्यानंतर मग आमचं रोटेशन ठरवण्यात आलं. रोटेशनमध्ये बेस कॅम्पपासून आमच्या सगळ्या टीमनी रोटेशनला प्रत्येकाचा शेर्पा प्रत्येकाबरोबर नसतो,
पूर्ण टीमसाठी मिळून एक 2 ते 3-4 शेर्पा आमच्याबरोबर देण्यात आले होते, कारण की त्या टायमिंगमध्ये इतर सगळ्या शेर्पांचं कॅम्प 3 ठिकाणी ऑक्सिजन पोहोचवणे, कॅम्प 4 या ठिकाणी ऑक्सिजन पोहोचवणे या सगळ्या कामामध्ये इतर शेर्पा बिझी होते. त्याच्यामुळे सगळे प्रत्येकाचा म्हणजे माउंट एव्हरेस्टचं एक्सपिडिशन करताना तुम्हाला प्रत्येकाला एक किंवा दोन, तुम्ही जेवढे मागणी केलेली तेवढी 1, 2, 3 शेर्पा तुम्हाला पुरवलेले असतात. आपण यावेळेस रोटेशनला देताना तेवढे शेर्पा आमच्याबरोबर देण्यात आलेले नव्हते. जे शेर्पा होते त्यांच्याबरोबर आम्ही आमचं रोटेशनची प्रक्रिया पूर्ण केली. रोटेशनमध्ये आम्ही रात्रीच्या वेळेस कुंभू आईस फॉल क्रॉस केला. कुंभू आईस फॉल हा जो असा एक डेडली ग्लेशियर म्हटला जातो, म्हणजे जो शेर्पा आहे तो देखील त्या एव्हरेस्टच्या टोकाला घाबरत नाही एवढा तो कुंभू आईस फॉलला घाबरतो, कारण की कुंभू आईस फॉल हा मूव्हिंग ग्लेशियर आहे. मूव्हिंग ग्लेशियर असल्याकारणाने त्याच्यामध्ये क्रिवायसेस असल्याकारणाने 150-150-200-200 फुटाचे खालपर्यंत खोल असलेले असे ते क्रिवायसेस असतात. कुठेही थोडाफार जर बॅलन्स गेला आणि एखादा व्यक्ती जर खाली गेला तर तो संपल्यात जमा असतो. त्याला परत काढण्यासाठी खाली ठराविक हाईटपर्यंत दिसत असेल तर त्याच्यासाठी कुणी प्रयत्न करतात. तो जर एकदम खाली काही फुटापर्यंत गेला असेल तर कोणीही त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही. बॉडीज काढणं, ज्या बॉडीज घेऊन येणं किंवा काढणं शक्य आहे त्या बॉडीज खाली, किंवा नातेवाईकांची तशी जरी इच्छा असेल तर त्या बॉडीज खाली आणल्या जातात. अन्यथा ते बॉडीज आणून करणार काय, किंवा ती बॉडीज समजा जर ती कुठं जर खाली क्रिवायसेसमध्ये किंवा कुठं जर दरीमध्ये कोसळलेली असेल तर जो कोणी काढायला जाणार आहे त्याच्यासुद्धा जीवाशी ते एक प्रकारे त्याला सुद्धा येऊ शकतं. आणि बर्फामध्ये आपल्यालाही माहिती लाईफ लाँग सगळ्या गोष्टी प्रिझर्व राहतात, त्याच्यामुळे त्या बॉडीज तिथं जे काही आहे ते तसंच प्रिझर्व राहिलं जातं. पण माझ्याही वाचनात आलेलं असं आहे की 2025 नेपाळ गव्हर्नमेंटनं हे कंपल्सरी केलेलं आहे की ह्या बॉडीज तिथं बर्फामध्ये राहून त्या बर्फावर कुठंतरी त्याचा इफेक्ट होतो आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी तिथं ठेवणं सोडणं योग्य नाही. जी बॉडी आणणं किंवा जी बॉडी समोर आहे ती बॉडी प्रत्येक कंपनी, ज्या कुठल्या कंपनीचा क्लायंट एक्सपायर झालेला असेल आणि त्याची बॉडी जर अवेलेबल किंवा पॉसिबल असेल तर ती बॉडी खाली घेऊन येणं हे त्या कंपनीसाठी मॅन्डेटरी असणार आहे. ही बाब नेपाळ गव्हर्नमेंटनं 2025 अंमलात आणण्याचं ठरवलेलं आहे. असं तर अशा या कुंभू ग्लेशियरमध्ये आणि डे टाईममध्ये असं असतं की सूर्याची उन्हं पडल्यानंतर त्या प्लेट्स अशा मुवमेंट होऊन त्याच्यामध्ये ॲव्हलॅन्चे येतात आणि त्या ॲव्हलॅन्चेमध्ये जो बर्फाचा जो लोळ माणसाच्या अंगावर येतो तो माणसाला गाडू शकतो. त्याच्यामुळे ते असं सगळं डेडली असल्याकारणाने त्याला डेडली ग्लेशियरच म्हटलं जातं. त्याला कधीही डे टाईममध्ये क्रॉस केला जात नाही. रात्रीचे 2 आम्ही प्रवास सुरू केला होता, रोटेशनला निघालो त्यावेळेस. 2 प्रवास सुरू केल्यानंतर ज्याच्या त्याच्या पेसनुसार चालत 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 जर प्रत्येकाला कॅम्प 1 कॅम्प 1 ठिकाण जरा थोडंसं वेगळ्या ठिकाणी 2022 आणि आत्ताचं ठिकाण मला थोडं वेगळं वाटलं. तर त्या ठिकाणी जवळजवळ सकाळी 9:30-10 सुमारास पोहोचले होतो. बाकी इतर काही टीम मेंबर अगोदर पोहोचले होते, काही माझ्यानंतर पोहोचले. मग त्या ठिकाणी कॅम्प 1 या ठिकाणी आम्ही मुक्काम केला. आम्हाला पूर्णपणे बर्फामध्ये खाली पूर्ण बर्फाचा बेस होता, त्या बर्फाच्या लेअरवर आमचे टेंट टाकण्यात आलेले होते, कारण की कॅम्प 1 सेटअपच हे पूर्णतः बर्फात केलेलं असल्यामुळं त्याच परिसरात आणि त्याच वातावरणात दुपारनंतर अचानक खूप सोसाट्याचा वारा पण चालू झाला होता. त्याच्यामुळं टेंटमध्ये प्रत्येकजण घुसलेला होता, कुणीही बाहेर निघू शकला नाही, कारण की टेम्परेचर बऱ्यापैकी मायनसमध्ये गेलेलं होतं आणि ती बोचणारी थंडी होती ती कुणालाही सहन होत नसल्याकारणामुळे सगळे होते. त्या दिवशीची रात्र सरली. रात्र सरल्यानंतर सकाळच्या वेळेस कॅम्प 2 दिशेने प्रवास सुरू झाला. कॅम्प 2 आम्ही सर्वजण गेलो. कॅम्प 2 गेल्यानंतर तिथं मुक्काम झाला. 2022 ज्यावेळेस कॅम्प 2 या ठिकाणी रात्री झोपले होते, मला ते सगळं कॅम्प 2 या ठिकाणी गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या की 2022 याच ठिकाणी मला इथून परत मागच्या परतावं लागलं होतं. परत तीच परिस्थिती माझ्यासमोर उद्भवेल की काय असं मनामध्ये एक मन साशंक झालेलं होतं. मनात एक भीती होती, पण एका हातामध्ये साईंची उदी आणि दुसऱ्या हातामध्ये पशुपतीनाथ या दर्शना ठिकाणी दर्शनाला गेल्यानंतर हातामध्ये मिळाले 2 रुद्राक्ष. असं दोन्ही हातामध्ये धरून परमेश्वराची मनोमन आराधना केली की रात्रीच्या झोपेतनं पुन्हा ते स्वेलिंग किंवा तो पल्मनरी एडिमा असू देऊ नको आणि सकाळची माझी चांगली असू दे, जेणेकरून माझं सगळं काही पुढचं व्यवस्थित होईल आणि परमेश्वराने माझी ती हाक ऐकली असं म्हणावं लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मी खूप अतिशय फ्रेश होते, कुठलाही त्रास नव्हता, माझं कुठलंही ऑक्सिमीटर लावून काही कुणी चेक केलं नाही, पण मीच माझं स्वतःचं ऑक्सिमीटर जे बरोबर नेलेलं होतं एक मनात साशंकता आल्यामुळे मी चेक केलं तर SpO2 लेवल जवळजवळ 79 आसपास मला आढळून आली. जी मागच्या वेळेस 42-45 होती ती 79, म्हणजे मला खूप हुरूप आला त्या सगळ्यामुळं. आणि मग त्यानंतर त्या दिवशीचा पूर्ण दिवस खूप छान गेला. आणि मग कॅम्प 2 आम्ही
कॅम्टू हा 6400 मीटर हाईटवर आहे, कॅम्पोन हा 6100 मीटर हाईटवर आहे. 6400 या ठिकाणावरून आम्ही जुमार पॉईंट म्हटला जातो, त्याला लोटसे फेस म्हणतात. तर त्या ठिकाणापर्यंत ॲक्लमटायझेशनच्या प्रोसिजरसाठी जाणं अपेक्षित असतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळेच्या सगळेजण, आमचे सगळे टीम मेंबर, आम्ही सगळेजणं त्या ठिकाणापर्यंत ॲक्लमटायझेशनच्या प्रोसिजरसाठी गेलो. तिथून ती ॲक्लमटायझेशनची प्रोसिजर कम्प्लीट करून येऊन पुन्हा कॅम्प टू या ठिकाणी मुक्काम आलो. आणि कॅम्प टू या ठिकाणी मुक्काम मिळाल्यानंतर परत त्या दिवशी रात्री झोपल्यानंतर कॅम्प 1 या ठिकाणी न थांबता डायरेक्ट परत पुन्हा बेस कॅम्प या ठिकाणी आम्ही पोहोचलो. अशा प्रकारे आमची ती रोटेशनची प्रक्रिया जी आहे ती परिपूर्ण आम्ही सगळ्यांनी पूर्ण केली. आता रोटेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमचे 2 रोटेशन पूर्ण झाल्यानंतर माउंटन्समध्ये अपेक्षा अशी असते की तुम्ही सध्याला पूर्णतः त्या ड्राय आईसमध्ये जगताय. त्या ड्राय आईसमध्ये तुम्हाला ऑक्सिजन खूप कमी प्रमाणात मिळतोय. तुम्हाला कुठलंही ग्रीनरी नसल्या कारणाने तुम्हाला रिकव्हरीसाठी किंवा तुमची बॉडी रिबिल्ड करण्यासाठी तुम्हाला ग्रीन ट्री लाईनला पाठवण्यात येतं. तिथं रेस्टसाठी पाठवलं जातं, रेस्ट करून आणि मग तुम्ही स्वतःला बुस्टअप करून समिट विंडोबाबतची माहिती मिळाल्यानंतर तुम्ही समिटसाठी या असं सांगण्यात येत असतं. त्याप्रमाणे बरेचसे सगळे मित्र सगळे निघून गेले, पण खाली जाऊन परत वरती येणं तो त्रास मला झेपण्यासारखा किंवा मला तो सोसवण्यासारखा नसल्या कारणाने मी बेस कॅम्प या ठिकाणीच मुक्काम केला. मी बेस कॅम्प या ठिकाणावरून कुठेही गेले नव्हते.